आता एक्सरसाइज 2.3 मधला क्वेश्चन नंबर 2 त्यातला फर्स्ट क्वेश्चन काय दिले, वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. आता कॉसचा अँगल काय दिलाय बघा, कॉस इनवर्स आणि अँगल काय दिलाय 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. आता मी पहिल्यांदाच सांगित होतो आपल्याला की आपल्याला याचे सर्व फॉर्म्युले माहीत असणं गरजेचं आहे. बरोबर, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. आता 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स कोणाचा फॉर्म्युला आहे, आपल्याला लगेच लक्षात येईल कॉस 2x. इथे ब्रॅकेट मध्ये लिहितो मी पाहिजे तर कॉस 2x, कॉस 2 थीटा 2x चा फॉर्म्युला काय आहे, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. मग आपण हे जे फॉर्म्युला आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स त्याच्यावरती काय सबस्टिट्यूट करणार आहोत आपण इथे, कॉस 2x. आणि लक्षात घ्या आता इन्व्हर्स फंक्शन आहे, कॉसच्या इथे एकतर कॉस येऊ शकतं किंवा साईन येऊ शकतं. मग आपल्याला असा फॉर्म्युला शोधायचा आहे की इथे कॉस आला पाहिजे किंवा साईन, बरोबर, दोघांपैकी कोणतंही आलं चालेल, नंतर आपण ते कन्वर्ट करू शकतो. या गणितामध्ये समजेल आपल्याला इथे बघा साईन आणि कॉस एकत्र आलेले आहेत, या गणितामध्ये काय दिलंय कॉस दिलंय. मग आपण सर्वप्रथम कॉसचा असा फॉर्म्युला फाईंड करायचा आहे, बरोबर, कोणता फॉर्म्युला मिळतो आपल्याला तो 1 मायनस 2 साईन स्क्वेअर एक्स काय कॉस 2x. मग हीच व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करायची आहे, y इज इक्वल टू कॉस इनवर्स काय घेणार इथे कॉस 2x, कॉस इनवर्स काय घेणार आहे कॉस 2x. आता कॉस इनवर्स कॉस एक्स त्याचा आन्सर काय असतं, x असणार आहे, बरोबर ना, कॉस इनवर्स कॉस एक्स आन्सर काय असणार आहे x. म्हणजे कॅन्सल होऊन आपल्याला काय मिळणार फक्त इथे 2x, y इज इक्वल टू 2x. हॅलो, आता याची डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचे, टू ला बाहेर घ्यायचं, एक्स ची डेरिव्हेटिव्ह घेणार आहे 1. मग इथे लिहितो वाय डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू 2 इंटू डीवाय डीएक्स ऑफ काय येणार आहे एक्स, आणि एक्स ची डेरिव्हेटिव्ह माहिती आहे आपल्याला काय, एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1 येणार आहे. मग फायनल आन्सर काय आलं, 2 आलं. समजलं, किती सोपा क्वेश्चन आहे. हॅलो, झालं आन्सर का समजलं, फक्त तुम्हाला इथे लगेच क्लिक होणं गरजेचं आहे की इथे कोणता फॉर्म्युला आहे. आता कॉस 2 थीटा जे 4 फॉर्म्युला आहेत, बरोबर, सर्व फॉर्म्युला आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता पुढचं गणित काय बघा, इथे एक टेबल शोधतो म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स ची काय ना 1 येणार, म्हणजे 2 × 1, आणि खाली आन्सर काय ते 2. आता सेकंड क्वेश्चन काय आहे, साईन इन्व्हर्स ऑफ कॉस 3x. आता साईन आणि कॉस हे गणित आपण दुसऱ्या फॉर्म्युला पण सॉल्व्ह करू शकतो, म्हणजे साईन इन्व्हर्स एक्स डेरिव्हेटिव्ह काय आहे, एक लक्षात घ्या, आपण असं पण सॉल्व्ह करू शकतो. साईन इन्व्हर्स एक्स डेरिव्हेटिव्ह काय आहे, 1/√(1 − x²), म्हणजे काय कॉस 3x त्याचा स्क्वेअर, बरोबर. अशा पद्धतीने पण आपण सॉल्व्ह करू शकतो, पण तसं न करता अजून एक आपण सोपी पद्धत युज करणार आहोत. तर ही पद्धत लक्षात घ्या, तुम्हाला पहिल्यांदा ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस करा त्यावेळी थोडी कठीण जाणार, पण अशी तुम्ही 4-5 वेळा प्रॅक्टिस केलीस की तुम्हाला ते समजायला एकदम सोपं जाणार. आता साईन आणि कॉस, आता हे अँगल चेंज कसे करायचे बघा, आपण कॉस थीटाला काय लिहू शकतो, कॉस एक्स म्हणजे काय होतो, आपण साईन 90 − x असं लिहितो. कॉस थीटा काय, साईन 90 − थीटा, बरोबर, 90 ला काय घ्या ना π/2. आपण हे असंच लिहू शकतो, वाय इज इक्वल टू साईन इन्व्हर्स ऑफ कॉस. आता कॉसच्या ऐवजी काय लिहू शकतो, कॉस 3x ला आपण कसं लिहू शकतो, कॉस 3x इज इक्वल टू साईन 90 ऐवजी काय घेणार π/2 − 3x, म्हणजे साईन 90 − थीटा. कळलं, कॉसच्या ऐवजी काय घेतला आपण साईन π/2 − 3x, बरोबर, इथे तेच लिहिणार आहे आपण इथे कॉस साईन इन्व्हर्स कॉसच्या ऐवजी काय लिहिणार साईन π/2 − 3x. हॅलो, कळलं एवढं. आता साईन इन्व्हर्स साईन एक्स, साईन इन्व्हर्स साईन एक्स चा फॉर्म्युला काय आहे, इथे लक्ष द्या. समजा असं असेल साईन इन्व्हर्स साईन एक्स, बरोबर, त्याचं आन्सर काय येतं फक्त एक्स. साईन इन्व्हर्स साईन एक्स असेल तर काय येतं, आन्सर फक्त एक्स येते.
त्याच मध्ये समजा आता त्याच पद्धतीने आलं साईन इनवर्स ऑफ साईन ऑफ डी अँगल, म्हणजे फायनल आन्सर काय होतं आपलं फक्त वाय इज इक्वल टू हे कट होणार आहे, नंतर काय होत आहे पाय बाय टू मायनस थ्री एक्स. अजून आपण डेरिव्हेटिव्ह काढले का नाही, अजून पर्यंत आपण फक्त सिम्प्लिफाय केले. आता याच्या पुढे आपण डेरिव्हेटिव्ह काढायची. बघा ते डेरिव्हेटिव्ह कसे काढणार, डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह पाय बाय टू म्हणजे कॉन्स्टंट आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह काय होणार झिरो, कॉन्स्टंट आहे त्याची डेरिव्हेटिव्ह काय झिरो, मायनस थ्री इंटू डी बाय डी एक्स ऑफ पाहिजे एक टर्म अजून लिहू शकतो इथे आपण. इथे असं लिहितो डी बाय डी एक्स ऑफ पाय बाय टू मायनस थ्रीला बाहेर घेतलं डी बाय डी एक्स ऑफ एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, कळलं. आता पाय बाय टू ची डेरिव्हेटिव्ह काय होणार झिरो, मायनस थ्री एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय होणार वन, मग लास्ट ला आन्सर काय झालं मायनस थ्री. समजतंय एवढं जमेल सॉल्व्ह करायला. कळाले दोन्ही आन्सर, नीट लक्ष द्या की इथे कोणते सबस्टिट्यूशन करायचं आहे म्हणजे कोणते व्हॅल्यू पुट करायचे ते आपण समजणं गरजेचं आहे. हे समजलं तर आपण आरामशीर इन्व्हर्स फंक्शन सॉल्व्ह करू शकतो. आता तुम्हाला पहिल्यांदा सोडवताना थोडं कठीण जाणार, पण तुम्ही अजून ज्यावेळी सारखी रिवाइज करत गेलात तुम्हाला लगेच लक्षात येणार की कोणते फॉर्म्युला कुठे सबस्टिट्यूट करायचा आहे तो. आपल्याला इतरही व्हिडिओ समजा पाहायचे असल्यास आपण या नंबरवरती माझ्याशी संपर्क करू शकता. बरोबर, कोणते व्हिडिओ पाहायचे असल्यास आपण या नंबरवरती संपर्क करा. मी आपल्याला सांगू शकतो की इतर सर्व व्हिडिओ कसे पाहायचे ते.